कोरोनाची लाट ओसरली असल्यामुळे जिकडे तिकडे कोरोनाचे नियम पायदळी तुडवले जात आहेत. समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी देखील वाढदिवसाच्या निमित्त विनापरवाना रॅली काढली आणि कोरोना नियम भंग केले होते. त्यामुळे अबू आझमींसह 17 जणांवर गोवंडीच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. आमदार अबू आझमी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं संध्याकाळी 5:15 वाजण्याच्या सुमारास विनापरवानगी रॅली काढली होती. या रॅलीत कोरोनाचे नियम धाब्यावर बसवण्यात आले होते. या रॅलीत लोकांनी एकच गर्दी केली, तसंच कुणीही मास्क वापरले नव्हते. अबू आझमी यांनी त्यांच्या जन्मदिवसानिमित्त शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत विविध ठिकाणी 25 ते 30 कार्यकर्त्यांचा जमाव करून महाराष्ट्र शासनाचे कोरोना प्रादुर्भाव प्रतिबंधक आदेश आणि जमावबंदी आदेशाचा भंग केला. अबू आझमी आणि समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते फवाद खान उर्फ आझमी यांनी विनापरवाना तलवार हे हत्यार सुद्धा बाळगलं होतं. त्यामुळे पोलीस आयुक्त यांच्या हत्यारबंदी आदेशाचा भंग केला. आता भाजप खासदार निलेश राणे यांनी निशाणा साधलाय. वाढदिवसाला गर्दी गोळा करून तलवारी नाचवून अबू आझमी ठाकरे सरकारचा जावई असावा, असं ट्विट त्यांनी केलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.